मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, काय करून बसलात हे सर तुम्ही? अहो, काही कारण नसताना प्रिया तन्वी नाहीये तुम्ही सिद्ध करायला का निघालात? आणि तिला काही संशय आला असता तर तुम्ही प्रेमाचं नाटक करताय हे जर तिला समजलं असतं तर? तेव्हा अर्जुन विचारतो, कसं कळेल तिला? आणि उलट मी तिच्या प्रेमात पडलोय हे पाहून ती खूपच खुश आहे. तेव्हा सायली आता त्याला म्हणते, ती असं दाखवत असली ना तरीही ती खूप हुशार मुलगी आहे. तेव्हा आता अर्जुन विचारतो, आता हे बोलून काही फायदा आहे का? आणि आता हे सिद्ध झालंय ना की प्रिया तन्वी आहे म्हणून. पुढे आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या डोक्यात एक आयडिया सुरू आहे. हे प्रेमाचं नाटक असंच कंटिन्यू प्रियाबरोबर करायचं, कारण आपल्याला विलास मर्डर केसबद्दल इन्फॉर्मेशन नक्कीच काढता येईल. तेव्हा सायली आता त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, हे सगळं काही तुम्ही अगोदर थांबवा, कारण तुम्ही खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तुम्ही दुसरा मार्ग कोणता तरी काढा मधुभाऊंना जेलमधून सोडवण्यासाठी. अर्जुन म्हणतो, मी तन्वीला कुठेतरी बाहेर घेऊन जातो म्हणजे ती विलास मर्डर केसबद्दल काहीतरी बोलेन. तेव्हा सायली आता त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की बस करा हे सगळं, आणि मधुभाऊ अजूनही जेलमध्येच आहे त्यामुळे त्यांना कसं बाहेर काढायचं ना, आणि ते बाहेर कसे निघतील ना याचा काहीतरी विचार करा आता, असं म्हणून ती आता रागातच बाहेर जाते. तेव्हा अर्जुन मात्र विचार करत राहतो की पुढे काय करावं. इकडे अस्मिता ही प्रियाला विचारते, काय ग तन्वी, तू सकाळपासून कुठे गेली होती, मला दिसलीच नाही. प्रिया म्हणते, अगं मी अर्जुनच्या खोलीमध्ये होते. आता रविराज नेमकं ते बोलणं ऐकतो आणि अर्जुनच्या खोलीत तू काय करत होतीस असं विचारतो. त्यावेळी प्रिया आता खोटं बोलते, बाबा अहो अर्जुनच्या खोलीमध्ये मी त्याला कॉफी देण्यासाठी गेले होते, आणि सकाळी मी अभ्यासासाठी मैत्रिणीकडे सुद्धा गेले होते. तेव्हा रविराज म्हणतो, हो अभ्यासासाठी ना, काय आहे ना इकडे प्रतिमा आल्यापासून आपण इकडेच राहतोय, मग काय तुझ्या अभ्यासाकडे जरा दुर्लक्षच होते. तेव्हा प्रिया आता प्रतिमावरचं प्रेम दाखवत म्हणते, काहीही हरकत नाही बाबा, आईसाठी काही पण करू शकतो आपण, आणि मध्ये मध्ये मी अभ्यास करतेच आहे ना. हे काय आत्ता कॉलेजलाच निघाले आहे? मग आता अस्मिता म्हणते, अगं आत्ताच मैत्रिणीकडून अभ्यास करून आली आणि आता लगेच कॉलेजलासुद्धा निघाली. तेव्हा प्रिया पुन्हा साळसूदपणाचा आव्हानात म्हणते, अगं काय करणार मग, आईची सेवा करता करता मध्ये मध्ये अभ्यास तर करावा लागणारच ना. तेव्हा रविराज म्हणतो, अशीच मेहनत करत जा बाळा. तेव्हा प्रिया हो असं म्हणते आणि येते असं म्हणून लगेच कॉलेजला जायला निघते. तेव्हा आता प्रियाकडे पाहत रविराज मनातल्या मनात विचार करतो, प्रतिमाच्या गडबडीमध्ये तन्वीच्या अभ्यासाचं खूप नुकसान होतंय, तिने तिच्या अभ्यासावरच फोकस करायला हवा. आता प्रिया कॉलेजला न जाता लगेच महिपतच्या घरी जाते, तर साक्षी आता रागातच विचारते, काय गं त्या अर्जुनला तू प्रिया नाही आहे हा संशय आलाच कसा? मग आता महिपत म्हणतो, काय माहीत हिनेच काहीतरी माती खाल्ली असेल. मग आता साक्षी रागातच म्हणते, मला तर असं वाटतंय हिला अजिबात सुभेदारांच्या घरातच राहू द्यायला नको होतं. प्रिया आता रागातच साक्षीला म्हणते, ये शांत बस, आणि माझं अजून बोलून झाले पण नाही आहे. अजून एक गोष्ट, माझ्या वागण्यावर कुणालाही काही संशय आलासुद्धा नाही आहे, त्यामुळे अर्धवट ऐकून उगीच बोंबाबोंब करायला सुरुवातसुद्धा करू नका, असं म्हणून ती सर्वांनाच गप्प करत असते. तेव्हा नागराज विचारतो, आणखी काय गोंधळ घालून ठेवला आहेस तू? मग प्रिया म्हणते, गोंधळ घालायला मी काय नागराज किल्लेदार नाही आहे, असं म्हणून ती त्यालाही टोमणा मारते, आणि जो गोंधळ होऊ शकला असताना उलट तो मी निस्तरलाय. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुनला माझा संशय आला होता हे मला आधीच कळलं होतं आणि मी त्यातून मार्गसुद्धा काढला आहे. तेव्हा महिपत विचारतो, नेमकं काय केलं आम्हाला जरा उलगडून सांगतेस का? मग तेव्हा ती आता पुढे सांगू लागते, तिला आता आठवत असतं की कशाप्रकारे मी अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं ऐकलं, कारण जेव्हा मी पाय धुवून आतमधून बाहेर रूममध्ये आले होते त्याचवेळी पायावरची जी स्केचपेनने काढलेली खून होती त्याचे सर्व डाग हे त्या फरशीवर पडले होते. मग आता अर्जुन आणि चैतन्याला बरोबर ती गोष्ट समजली. तेव्हा याचं कनेक्शन बर्थ मार्कशी तर नसेल ना, असा आता अर्जुन विचारतो. प्रियाने हे सर्व लपून छपून बोलणं आता ऐकलेलं असतं.
तेव्हा आता प्रियाला समजतं की अर्जुन माझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करतोय. नेमकं त्याचवेळी प्रियाला समजलेलं असतं अर्जुन माझ्याबरोबर हा गोडगोड बोलतोय, प्रेमाचं नाटक करतोय. आता तन्वीला अचानक खोकला आल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात तर प्रिया लगेच आता लपून बसते. चैतन्य म्हणतो आता इथे तर कुणीच नाहीये, जाऊ दे आपण अँकलेट ऑर्डर करूयात. अर्जुन म्हणतो हळू बोल. तर हे सगळं बोलणं आता प्रियाने ऐकलेलं असतं. ती मनात विचार करू लागते की अर्जुन माझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करतोय, तुला सत्य शोधून काढायचं आहे ना, पण तेच सत्य आता तुला दिसणार जे मी तुला दाखवणार, असं म्हणून प्रिया आता त्याच्या विरोधातच प्लॅन करू लागते. पुढे आता प्रिया सांगते मी यावेळी हुशारीने सगळा गेम अर्जुनचा पालटला आहे, कारण अर्जुनला जेव्हा संशय आला तेव्हा मी बरोबर टॅटू काढून माझ्या पायावर घेतलं, सेम तुळशीपत्रासारखा, म्हणजे त्याला आता ही जन्मखून तर खरीच वाटणार आहे. सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात, पण तिचं कौतुक कसं करावं हा प्रश्न सर्वांना पडतो. महिपत म्हणतो एवढीही बिंडोक नाही आहे, तू आहे जरा हुशार. मग नागराज म्हणतो यावेळी तू हुशारीचा उपयोगसुद्धा केला आहे चांगल्या प्रकारे. मग साक्षी म्हणते कधी कधी तू तशी हुशारीनेच वागते. तर आता प्रिया म्हणते हुशारीने वागते नाही, नेहमी वागतच आली आहे. तिघांनाही ती आता पुढे म्हणते अहो तुम्ही कौतुक करताना सुद्धा किती कंजूशी करता हो, जेव्हा काहीतरी स्टँड घेण्याची वेळ येते ना तेव्हा मीच करते सगळं काही, आणि ह्यावेळी मी ते करून दाखवलंय. दुसरीकडे अर्जुन आता चैतन्यला याबद्दल सांगतो की मी तिच्या पाय 2-3 मिनिटं पाहत होतो तरीही मला तो बर्थमार्क होताना तो खोटा दिसला नाहीये. चैतन्य म्हणतो हे शक्यच नाही, अरे मी स्पष्टपणे पाहिलंय की तिच्या पायावर जन्मखून नव्हतीच. मग आता अर्जुन म्हणतो अरे तिचा पाय ओढणीने वगैरे झाकला गेला असेल, तू पूर्ण पाय पाहिलाच नसेल. चैतन्य आता जीव तोडून सांगत असो अरे अर्जुन माझ्यावर विश्वास ठेव तू, मी खरंच पाहिला होता तो पाय, असं म्हणून आता तो सत्य सांगत असतो. पण अर्जुनने आता पाहिलेलं असतं की तिच्या पायावर जन्मखून आहे, म्हणूनच तो चैतन्याला सारखा म्हणत असतो की आहे तिच्या पायावर जन्मखून. त्यामुळे आपण असं समोर सिद्ध करू शकत नाही की ही तन्वी नाही, आपल्यालाही हे मान्य करावंच लागेल की ती तन्वी आहे म्हणून. चैतन्य म्हणतो अशी कशी गडबड झाली कळतच नाही. दुसरीकडे प्रिया आता प्रतिमाला गोळ्या देण्यासाठी रूममध्ये येते आणि म्हणते आई हे घे औषध. मग आता प्रतिमा त्या गोळ्या खाते खरं, पण प्रिया म्हणते आई अगं तुला डॉक्टर जोशी यांनी दिलेल्या गोळ्यांमुळे जरा बरं वाटतंय ना. तरीही प्रतिमा आता काहीच बोलत नाही. मग आता प्रिया म्हणू लागते आई मला माहीत आहे तू अजूनही मला ॲक्सेप्ट केलं नाही आहे, पण जाऊ दे तुला हवं तेव्हा कर, मी तोपर्यंत तुझी सेवा करतच राहणार, असं म्हणून ती आता म्हणते तू शांत झोप हा. तेव्हा प्रतिमा फक्त हो असं म्हणते. मग सायली आता तितक्यात तेथे येते तेव्हा प्रिया आता रागातच तिला विचारते काय गं तरी म्हटलं अजून माझ्या आईला डिस्टर्ब करायला इथे का आली नाही तू. तेव्हा प्रतिमा दोघींकडे पाहतच राहते. सायली आता म्हणते मी डिस्टर्ब करायला आलेच नाही आहे, मी प्रतिमा आत्यांना पाणी द्यायला आली आहे, तुझ्या तर लक्षातच नसेल की या खोलीतलं पाणी संपलं आहे म्हणून. प्रिया म्हणते तेवढं बरं बोलता येतं, असं म्हणून ती लगेच त्या रूममधून बाहेर पडते. इकडे चैतन्य आणि अर्जुनचं बोलणं मात्र अजूनही सुरूच असतं. चैतन्य म्हणतो मी तळपायावर खून पाहिलीच नाही, तर अर्जुन म्हणतो मी पाहिली आहे. पण पुढे चैतन्य म्हणतो तुझ्या आणि माझ्या तळपाया एवढाच तिचा पायसुद्धा कोरा होता. तेव्हा अर्जुन म्हणतो इनफ चैतन्य इनफ. तेव्हा अर्जुन म्हणतो मी ना तिच्या पायाचा फोटो काढायला हवा होता, म्हणजे तुला समजलं असतं की तो बर्थमार्क तेथेच होता. त्यावेळी आता चैतन्य डोक्यालाच हात लावतो तर प्रिया नेमकं हे सगळं बोलणं ऐकते आणि गालात हसते. ती आता मनात विचार करते अरे अर्जुन तुला त्या तळपायावर टॅटू नेहमीच दिसणार, कारण मी त्यासाठी खूप पैसे मोजले आहे, आणि ते पैसे मोजले आहेत ना तुझी तडफड पाहून ते पैसेसुद्धा वसूल झाले आहेत. ती आता लगेच अर्जुनकडे जाते आणि म्हणते अर्जुन, असं म्हणून त्याला मिठी मारते, त्याचा हात पकडते, म्हणते की काय काय करतोस. तो म्हणतो की माझं खूप महत्त्वाचं काम सुरू आहे, आपण नंतर बोलूयात का प्लीज. मग आता ती म्हणते अर्जुन तुझं सतत काम सुरू असतं, आपण कसं नंतर बोलणार, आपल्या दोघांना वेळ तरी मिळतो का एकत्र टाइम स्पेंड करण्यासाठी. मग आता चैतन्य दोघांवर हसतो. अर्जुनला खूप इरिटेट होत असतं, परंतु ह्या क्षणी तो काहीही करू शकत नसतो.
त्यानंतर प्रिया आता अर्जुनला विचारते, अर्जुन तू चैतन्यला सांगितलं नाहीस का आपल्या दोघांबद्दल, म्हणजे तू मला अँकलेट गिफ्ट केलं होतं त्याबद्दल, तुम्ही दोघे बेस्ट फ्रेंड आहात ना. तेव्हा अँकलेट असं म्हणून प्रिया आता चैतन्यला तो पाय दाखवते. तेव्हा चैतन्य देखील त्या पायावरची आता जलमखून पाहतो आणि अर्जुनकडे पाहतच राहतो. अर्जुन त्याला इशारा करून सांगतो, बघ आहे ती जलमखून. पुढे आता प्रिया म्हणत असते की कसं आहे ना, सायलीचा याला कंटाळा आला आहे आणि आता अर्जुनच्या आयुष्यात मी आहे. चैतन्य तुला ही गोष्ट कळायलाच हवी. अरे प्रिया आता म्हणते, शेवटी एक मित्रच दुसऱ्या मित्राच्या मनातलं ओळखू शकतं ना, काही अर्जुनचं चांगलं व्हावं असंच वाटत असेल ना, आणि आमच्या रिलेशनला घेऊन तुला काही प्रॉब्लेम नसेलच, असं ती चैतन्याला विचारते. पुढे प्रिया आता अगदी अर्जुनजवळच जाते आणि म्हणते, कसं आहे ना चैतन्य, अरे घरात आमच्याबद्दल अजूनही कुणाला माहीत नाही आहे आणि सतत घरात कुणी ना कुणी असतंच, मग आम्हाला असा एकत्र वेळ घालवायलाच मिळत नाही. तेव्हा अर्जुन आता प्रियाला म्हणतो, तन्वी अगं आमचं अजून काम बाकी आहे ना, असं म्हणून तो तिच्यापासून आता सुटकाच करून घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती आता त्याच्याबरोबर खोटे प्रेमाचे चाळे करत असते. मग आता चैतन्यला ते पाहवत नाही. मग आता चैतन्य म्हणतो, मी निघतो आता. त्यावेळी प्रिया म्हणते, तू कशाला निघतो? आता मीच अर्जुनला घेऊन बाहेर गार्डनमध्ये जाते. मस्त रोमॅन्टिक वातावरण आहे, चांदणंसुद्धा खूप छान पडलं आहे म्हटल्यावर तेथे थोड्या गप्पासुद्धा होतील. ती अर्जुनला म्हणते, चल ना अर्जुन. अर्जुन म्हणतो, नको तन्वी, खूप महत्त्वाचं काम आहे अगं इथे. त्यावेळी ती म्हणते, अर्जुन प्लीज चल ना रे. तेव्हा आता प्रिया अर्जुनचा हात पकडून त्याला घेऊनच जात. तेव्हा चैतन्य विचार करू लागतो, हिच्या पायावर हा बर्थ मार्क आलाच कसा. इकडे सायली प्रतिमाजवळ असते. त्याचवेळी आता ती म्हणते, तुम्ही प्रियाचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नका, आम्ही दोघीही एकत्र राहिलो आहोत ना लहानपणापासून, म्हटल्यावर आमच्यामध्ये अशी छोटी मोठी भांडणं होतच असतात. प्रिया आता म्हणते, तू खूप छान बोलतेस, असं म्हणून ती पुन्हा आता प्रिया छान बोलत नाही असं खुणावते. त्यावेळी सायली म्हणते, कसं आहे ना, प्रत्येकाची आपापली पद्धत असते रिॲक्ट होण्याची, बोलण्याची, आणि प्रियाची पद्धत अशीच आहे बोलण्याची आणि वागण्याची सुद्धा, ती कधीही बदलणार नाही, म्हटल्यावर आपणच आता तो बदल स्वीकारायचा. तेव्हा सायलीच्या आता बोलण्याचं प्रतिमाला खूप कौतुक वाटत असतं. मग आता प्रतिमा म्हणते, बस ना इथे थोडा वेळ. सायली म्हणते, नाही हो, बाहेर खूप कामं आहे, मी जाते हां आता. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, बरं ठीक आहे. आता सायली म्हणते, तुम्ही लवकर झोपा. मग आता ती म्हणते की हो, असं म्हणून आता सायली तेथून बाहेर पडते. त्याचवेळी आता दुसरीकडे अर्जुन आणि प्रिया दोघेही बाहेर असतात. तेव्हा आता प्रिया म्हणते, अर्जुन तुला आपल्या लहानपणीच्या आठवणी आठवत आहेत का रे? आपण लहानपणी असं गवतावरून अनवाणी फिरायचो, पळायचो, धावायचो आणि या कारंजाजवळ किती खेळायचो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आठवत आहे ना मला सगळं. तेव्हा प्रिया म्हणते, आमच्या आश्रमामध्ये सुद्धा अशीच झाडं होती, पण तिथे असणाऱ्या मेमरीज एवढ्या छान नाही ना अर्जुन. अर्जुन म्हणतो, हो मी ते समजू शकतो, आणि तू नेहमी सांगत असते ना आश्रमामध्ये तुझं कुणीही असं फ्रेंड नव्हतं. त्यानंतर विलास काका आले, तुझं आणि त्यांचं खूपच छान जमायचं, बरोबर आहे ना तन्वी? मग आता प्रिया हो असं म्हणते. तेव्हा प्रिया आता म्हणते, अरे खूप बोरिंग दिवस होते रे, असं म्हणून ती त्या झोक्यावर बसते. पुढे सांगू लागते, कुठे फिरायला जायचं नाही, कुठे बाहेर जेवायला जायचं नाही, ना फिल्म ना नाटक काहीच नाही, असं म्हणून त्या आठवणी ती अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन आता लगेच हुशारीने विचारतो, परंतु तुम्ही अधूनमधून फिल्म पाहायला जायचात ना तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते, मला तर अजून फक्त एकाच फिल्मची मेमरी आहे, आणि ती मेमरी एवढी भयंकर आहे ना अर्जुन, अजूनही माझा पिच्छा सोडत नाही आहे. जेव्हा आम्ही फिल्म पाहायला गेलो ती रात्र इतकी घाणेरडी होती ना. तेव्हा अर्जुन मनात विचार करतो, फायनली तन्वी खुनाच्या रात्रीबद्दल बोलतीये, आता एक एक करून तिच्याकडून सर्व सत्य अगोदर काढून घ्यायला हवं, हाच विचार अर्जुन मनात करतो. पुढे आता आम्ही एवढ्या उत्साहाने फिल्म पाहायला गेलो होतो, त्यानंतर जे काही झालं ते तर तुला माहीतच असेल ना अर्जुन, कारण तूच ती केस लढतोय, असं प्रिया आता त्याला विचारू लागते. तेव्हा अर्जुनसुद्धा अगदी तिच्यासारखीच रिॲक्शन करून हो असं म्हणतो. तेव्हा ती म्हणते, खुणाची ती रात्र, असं म्हणून तिला जोराजोरात ठसका येऊ लागतो. अर्जुन म्हणतो, जरा हळू अगं तन्वी, हळू. मग प्रिया आता म्हणू लागते, मला पाणी हवं आहे, तिच्या आता
घशातून आवाजसुद्धा येत नसतो की ती पाणी असं म्हणेल, कारण तिला खूपच डेंजर असा खोकला येतो. तेव्हा आता अर्जुन लगेच पाणी आणायला आतमध्ये जातो, तर प्रिया आता लगेच तिचा खरा चेहरा दाखवते आणि म्हणते, खुनाच्या रात्री नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी तू किती उतावीळ झालास रे अर्जुन, पण आता बघ मी तुला कशी खेळवते ते. असं म्हणून त्याच्याकडे बघून ती आता हसत असते आणि अर्जुनला असंच मी माझ्या ताल्यावर नाचवणार, त्याला मागेपुढे करायला सांगणार हा विचार करते. इकडे अर्जुन आता पाणी घेण्यासाठी पटकन किचनमध्ये येतो आणि पाणी द्या असं सायलीला म्हणतो. तो जगच घेऊन आता तिथून पळतो. त्यावेळी आता सायली विचारते, अहो काय, पण अर्जुन आता काहीच सांगत नाही. मग पुढे आता सायली खूपच वैतागते. ती म्हणते, मला माहीत आहे हे प्रियासाठी पाणी घेऊन गेले आहेत, मी यांना खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला की असं करू नका म्हणून, कारण प्रिया खूप हुशार मुलगी आहे, ती असं सत्य कधी ही सांगणार नाही. परंतु नाही, यांना पायावर धोंडा पाडूनच घ्यायचा आहे, ती सत्य सांगू शकत नाही, तिचा स्वभाव मला माहीत आहे, हे माझं का ऐकत नाही ना मला कळतच नाहीये. आता तिच्याबरोबर एवढं प्रेमाचं नाटक केलं तरीही काहीही उपयोग झालेला नाहीये, तरी यांना कोणत्या पद्धतीत आता सांगावं तेच कळत नाही. विचार आता सायली अर्जुनबद्दल करत असते. तिला अर्जुनची ती धडपड समजते, परंतु आता ह्या क्षणी त्याचा काही उपयोग नसतो हेही तिला समजतं. इकडे अर्जुन हा पटकन आता प्रियाला पाणी देतो, तर ती अजूनच खोकल्याचं नाटक करत असते. ती आता खूपच हळूहळू पाणी पित असते. तेव्हा अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की आता हिला विचारावं, असं म्हणून तो विचारतो, काय ग तन्वी, मगाशी काय सांगत होतीस तू खुनाच्या रात्रीचं? मग आता प्रिया म्हणते, मी कुठे काय सांगत होते, असं म्हणून ती आता अर्जुनचा डावच पलटून टाकते. अक्षरशः ती काहीही भनक लागू देत नाही. मग आता अर्जुन मनात पुन्हा विचार करतो, ही तर काही सांगायला तयारच नाही, परंतु हिला असंच घोळात घेतलं पाहिजे. तो आता पुन्हा विचारतो, सांग ना तन्वी अगं काय सांगत होती, आता मी तुझा चांगला मित्र आहे ना, मग तरीही तू मला सांगणार नाहीस का? त्यावेळी आता प्रिया म्हणती, अर्जुन मी कसं सांगू, अरे ते आठवलं ना तरीही मला खूप त्रास होतो, तू बघितलंस ना आता मी ते सांगायला लागले आणि मला किती जोराजोरात ठसका लागला, तू बघतोस ना अर्जुन माझी अवस्था. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो, अरे त्या रात्री मला विचाराने एवढं एकटं एकटं वाटतं ना, अरे त्या रात्री जे काही घडलं ते समजून घेणारं कुणीच नाहीये रे अर्जुन. अर्जुन अगदी तिच्याबरोबर प्रेमाने बोलतो आणि म्हणतो, मी आहे ना तन्वी, मला माहीत आहे तू आता मला फक्त अपोजिशनचा लॉयर समजतीये, पण त्याआधीही मी तुझा मित्र आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव तन्वी, हे केसचं तू सगळं काही विसरून जा, फक्त आणि फक्त मित्र समजून तुम्हाला काय तुझ्या मनात असेल ना ते सगळं काही सांगून टाक, मी तुझ्या मित्रासारखा आहे, आता तर बघ आपली मैत्रीसुद्धा घट्ट झाली आहे, असं म्हणून तो प्रियाला चांगलाच घोळात घेत असतो. परंतु हुशार प्रिया आता फक्त साळसूदपणाचा आव्हानते, कारण तिला अर्जुनचं सत्य माहीत झालेलं असतं की हा माझ्याकडून सर्व सत्य काढून घेण्यासाठी फक्त माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय, बाकी काहीच नाही. म्हणूनच ती आता त्याच्याकडे पाहून गालात हसते. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास असल्याचं जेव्हा अर्जुन म्हणतो, तेव्हा प्रिया म्हणते, खरंच अर्जुन आहे विश्वास तुझा माझ्यावर? मग आता अर्जुन म्हणतो, 100% माझा तुझ्यावर विश्वास आहे, कारण या केसमध्ये मी तर खूप वेळा चैतन्याला हेच सांगितलंय की तन्वी जे काही बोलतीये ना ते सगळं काही खरं बोलतीये, माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास असून तू खरंच बोलतीये, या कोर्टामध्ये सुद्धा तुला जास्त प्रश्न विचारतो का? नाही ना, आणि जर तुला काही डाऊट असेल ना तर तू चैतन्याला विचारू शकतेस. तेव्हा मनात आता प्रिया विचार करू लागते, वा अर्जुन सुभेदार वा, आता तुझा खोटारडेपणा मी चैतन्याकडून कन्फर्म करून घेऊ, म्हणजे कसं ना उंदराला मांजर साक्षी. पुढे आता ती मनात असा चैतन्य आणि अर्जुनचा विचार करत असते. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, या सायलीमुळे या केसमध्ये मी खूप अडकलो आहे. तेव्हा आता तो लगेच म्हणतो की सर्व खरं सांगून टाकलं ना तर मी ही केस लगेच सोडून देईल, फक्त त्या रात्री काय घडलं होतं ना ए टू झेड मला सगळं खरं खरं सांग, मग मी ह्या केसचा विषय सोडून देईल फक्त आपल्या मैत्रीसाठी, असं म्हणून अर्जुन आता तिला विचारत असतो. तेव्हा प्रियाला आता जरा धक्काच बसतो, ती आता त्याच्याकडे पाहतच राहते.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रियाने आता पूर्ण हॉल अगदी डेकोरेट केलेला असतो. तिने लव मार्कचे बलून्ससुद्धा लावलेले असतात, ते पण रेड कलरचे. आणि अर्जुनसाठी डिनर डेट तिने प्लॅन केलेली असते. त्याचवेळी आता ती सारखी आता अर्जुनला मिठी मारते आणि विचारते, अर्जुन सांग ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तेव्हा अर्जुन तिला आता झिडकारतो. ती पुन्हा त्याच्याजवळ जाते, त्याला मिठी मारते आणि म्हणते, सांग ना किती प्रेम आहे. पुन्हा आता ती त्याच्याजवळ जाण्याचा सारखासारखा प्रयत्न करते. नेमकी त्यावेळी सायली आता तेथे आलेली असते. तेव्हा आता अर्जुन हा म्हणतो, सोड मला, माझं फक्त सायलीवर प्रेम आहे. आता सायलीला खूपच आनंद होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.